सीनियर इन्स्पेक्टर मारुती नागरकोच्या क्राईम ब्रँच. त्या दिवशी तुमच्याकडे जो प्रकार झाला त्याची चौकशी करायला आलो. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग साहेब. तुम्ही आपलं सांगा सगळं पहिल्यापासून. पहिल्यापासून म्हणजे लोणावळ्याला जायचं ठरवलं तेव्हापासून. बरीच माहिती काढली तुम्ही. सरकार त्याचाच पगार देतोय. 24 तारीख होते तिकडे आमच्या तिघांमध्ये थोडे वाद झाले, काही चर्चा झाल्या आणि आबांच्या वागण्यामुळेच आमच्या या घराचा असा एक काटकोन त्रिकोण तयार झाला. आणि कर्ण मोठा झाला की प्रॉब्लेम येणार हे तर महाभारतापासून माहिती आपल्याला. आपला माणूस सगळ्यांना आपलंसं करायला आलेला आहे. आपण आज प्रीमियरला भेटलो आहे. काय अपेक्षा आहेत चित्रपटाला? अपेक्षा म्हणजे आता काही काही सिनेमांची आपण वाट बघत असतो कारण का त्याच्यात इतके जबरदस्त कलाकार असतात की त्यांचे परफॉर्मन्सेस बघायला आपण खूप उत्सुक असतो. या सिनेमाचा जेव्हा ट्रेलर आला तेव्हापासूनच तिघांनी खूप बॅटिंग केली असणार आहे असं वाटतं आहे. त्यातच नाना सर दर सिनेमातनं काही ना काहीतरी एक वेगळं आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवतात. सुमिताची तर मी खूप मोठी फॅन आहे. तो खूप छान त्याचं त्याची जी स्टाईल आहे ॲक्टिंगची खूप सटली काम करतो तो खूप आवडतं. आणि अर्थातच इरावती ताई जिच्या जिने आणि मी आता एक फिल्म केली एकत्र तिने माझ्या आईचं काम केलं आहे त्यामुळे मला खूप आनंद आहे की ती या सिनेमाचा भाग आहे. त्यामुळे या तिघांचे परफॉर्मन्सेस बघण्याला मी खूप उत्सुक आहे. प्रेक्षकांना काय सांगशील? आता हा सिनेमा मी ज्याच्यासाठी उत्सुक आहे असं म्हणते आहे की हे तिन्ही लाजवाब ॲक्टर्स आपल्या समोर ही फिल्म घेऊन येत आहेत. आणि वायकॉमची फिल्म आहे. सतीश राजवाडे सरांचं ऑब्व्हियसली अप्रतिम दिग्दर्शन असणारच आहे. तर आपण ही सगळेजण ही फिल्म बघूयात. आणि मराठीत अशा जॉनरची फिल्म खूप कमी वेळा येते त्यामुळे आपली उत्सुकता वाढवणारी उत्कंठता वाढवणारी ही फिल्म असणार आहे डेफिनेटली. त्यामुळे वेगळ्या जॉनरची ही फिल्म बघायला आपण नक्की गेलं पाहिजे. ट्रेलर जेव्हा आला उत्कंठा वाढलेली होती लोकांनी. तुम्हाला काय वाटलं जेणेकरून आज तुम्ही इथपर्यंत तुम्ही आलेला? नाही डेफिनेटली एक्साइटमेंट आहे. याचं कारण एकतर नाना पाटेकर सुमित असं एक कॉम्बिनेशन कदाचित पहिल्यांदा बघायला मिळत आहे. त्याच्यात सतीश राजवाडेचा सिनेमा आणि वायकॉमच्या टीमचा सिनेमा म्हणजे निखिल साने इकडे आल्यानंतर त्यांच्या टीमचा हा पहिला सिनेमा त्यामुळे उत्सुकता खूप आहे. आणि इट्स लाईक अ फॅमिली फिल्म कारण सगळ्याच लोकांबरोबर खूप वर्ष काम करतो आहे. नानांबरोबर कधी काम नाही केलं पण ऑफकोर्स लहानपणापासून त्यांना स्क्रीनवरती बघत आलो आहे. त्यांचा चाहता आहे. सतीश एक आवडता दिग्दर्शक आहे. सुमितच्या माझं अख्खी फॅमिली त्याच्या प्रेमात आहे. त्यामुळे ही सगळी मंडळी एकत्र येऊन काय करतायत आणि विवेक बिळेच्या नाटकावरती आधारित असल्यामुळे डेफिनेटली काहीतरी चांगलं बघायला मिळेल अशी आशा आहे. आणि उत्सुकता आहे की किती वाजता आम्हाला आज सोडतात आणि आम्ही कधी हा सिनेमा बघतो. आपला माणूस काय सांगू. मला असं वाटतं एकतर नाना पाटेकर ज्या चित्रपटात असतात ना ते ऑलरेडीच जग जिंकल्यासारखं एक फील येतं. आणि वायकॉम 18चा हा अतिशय उत्कृष्ट असा चित्रपट आहे. त्यात सतीश राजवाडी इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट मेकर्स इन दी फिल्म इंडस्ट्री. आणि एका घरातली ही एक अशी गोष्ट आहे विच काइंड ऑफ कीप्स यू ॲट दी एज ऑफ युअर सीट. म्हणजे लिटरली तुम्ही त्या कॅरेक्टरचे होऊन जाता आणि ते कॅरेक्टर तुम्ही होऊन जाता आणि तुम्ही त्यांच्यासारखा विचार करायला लागता. मग आपलं कुठे चुकलं का, अरे मग ह्याचा फोन का आला, मग हे जे एका थ्रिलिंग एक्सपिरियन्समध्ये यायला पाहिजे तो संपूर्ण एक्सपिरियन्स तुम्हाला या चित्रपटात मिळतो. मुळात म्हणजे ना मला इथे शब्दांची देवणघेवण इतकी आवडली आहे. द वे डायलॉग्स लिहिले गेलेले आहेत, द वे एव्हरीबडी इज लुक्ड इन द फिल्म. आय थिंक सुहास दादांनी खूपच सुंदर काम केलं आहे. द डी ओ पी आणि द डायलॉग्स आय थिंक खूप दिवसांनी शांत बसून कोणीतरी काहीतरी सांगते आणि आपण त्याचं ऐकतोय असा फील आला मला. आणि ॲज फार एज आय नो माझ्या घरातल्या सगळ्यांना तो हा चित्रपट आवडणार आहे. सो हियर्स विशिंग आपला माणूस, अजय देवगन प्रोडक्शन्स, सतीश राजवाडे अँड वायकॉम 18 ऑल द बेस्ट. सो आपला माणूस म्हणजे माझ्यासाठी ट्री टू वॉच कारण उत्तम अभिनय, उत्तम दिग्दर्शन. कारण त्याबद्दल खरं तर मी फार काही बोलू नये पण ॲज अन ऑडियन्स मी पाहिलं आणि मला खूप 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 आवडलेली फिल्म. अशी एक गोष्ट आहे एका घरातली जी मला वाटतं आता साधारण 90% घरांमध्ये घडत असेल. आपल्या पेरेंट्स आणि मुलांमधलं एक रिलेशन दाखवलं आहे आणि ते बघण्यातच मजा आहे. सो आय थिंक यू मस्ट गो अँड वॉच आपला माणूस. ऑनेस्टली मी खूप कॉमेंट्स नाही करणार अबाउट ॲक्टिंग किंवा आय थिंक जे बघायला आवडतं, जे ऐकायला आवडतं ते बेस्ट असतं.
आणि डायलॉग्स म्हणजे ते असे टच झाले सिरियसली. कारण एका पॉईंटला कुठेतरी आता आपण पण कधी कधी आपल्या पेरेंट्ससोबत असं रूडली वागून निघून जातो आणि नंतर ते रिअलाईज होतं आय थिंक एक दोन तासानंतर. पण आय थिंक तसं न करता जर आपण त्याच मोमेंटला ते सॉर्ट केलं तर गिल्ट राहणार नाही. म्हणजे आता बघताना पण असं रिअलाईज होतं की नाही कधी कधी आपण पण उलटं बोलतो आणि निघून जातो. पण त्यांना काय वाटतं आपण हा विचारच करत नाही. सो आय थिंक यू शूड वॉच आपला माणूस फॉर दिस. नाही मला फिल्म खूपच आवडली. म्हणजे ज्या आपण म्हणतो ना की एक कम्प्लीट फिल्म बघण्याची उत्सुकता असते आणि क्युरिओसिटी असते ज्याची गोष्ट कदाचित तुम्हाला माहिती आहे पण तरीसुद्धा तितकीच तुम्हाला फिल्म एखादी खिळवून ठेवते. अभिनयासाठी म्हणून तुम्ही फिल्म बघायला जातात ते तुम्हाला दिसतं, दिग्दर्शनासाठी तुम्ही बघायला जातात ते तुम्हाला दिसतं, बॅकग्राऊंड म्युझिक पण इतकं अप्रतिम आहे म्हणजे ते आहे नाही आहे असं लक्षातच येत नाही, इतकं तुम्हाला ते एनग्रॉस करून ठेवतं आणि की इतकं जेवढ्याच तेवढंच आहे. अभिनयाच्या बाबतीत तिघांनी इतकी चाबूक कामं केलेली आहेत की कोणाला उजवडावं करता येणं शक्य नाही आहे. आणि एक सुंदर फिल्म बनवलेली आहे, सुंदर म्हणजे इतकं एक थोडासा थ्रिलर एक्सपिरियन्सच आहे त्याच्यात पण तरीसुद्धा तो इतका छान तुम्हाला ग्रिपिंग आहे आणि शेवटाकडेसुद्धा तुम्हाला अंतर्मुख करतो. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला वाटतं की फॅब्युलस या वर्षाची आत्तापर्यंत आलेली बेस्ट फिल्म आहे असं मला वाटतं. इट्स अ कम्प्लीट डिलाईट टू वॉच नाना सर आणि इरावती आणि सुमित. आणि ही फिल्म मला वाटतं प्रत्येकाने बघावी. एक कम्प्लीट एंटरटेनमेंट ॲज वेल ॲज अ व्हेरी मेसेज गिव्हिंग फिल्म. आणि हॅट्स ऑफ टू सतीश राजवाडे, इतकं दोन तास कम्प्लीटली तुम्हाला होल्ड करून ठेवतात. सो इट वॉज कम्प्लीटली एंटरटेनिंग आणि नॉट जस्ट एंटरटेनिंग बट कम्प्लीटली मेसेज गिव्हिंग अँड फॅब्युलस फिल्म. फॅब्युलस, थँक्यू सो मच. शब्द नाही आहेत. टोटली इंट्रिगिंग फिल्म. सतीश सरांकडनं एक वेगळी आउटिंग, त्यांच्याकडून एक वेगळं. म्हणजे नॉर्मली लोक नॉर्मली ते खूप रोमॅंटिक सब्जेक्ट चूज करतात, लाईट हार्टेड सब्जेक्ट चूज करतात, पण हा सब्जेक्ट खूप वेगळा आहे. खूप अनलाईक हिम मी असं नाही म्हणणार, कारण त्यांनी असे ड्रामा किंवा थ्रिलर टाईपचे विषय त्यांनी आधी हँडल केलेले आहेत पण लोकांना कदाचित ते माहिती नाही आहे. आय मीन लोकं बोलतात की सतीश सरांकडे नुसते रोमॅंटिक रोमन्सेस करतात, बट दिस फिल्म इज गोइंग टू चेंज इट फॉर हिम. लोकांना कळणार आहे आणि ऑब्विसली परफॉर्मन्सेस नाना सर इज आउट ऑफ द वर्ल्ड. आय मीन मी तर काहीच बोलू शकत नाही त्यांच्याबद्दल, कारण ते लोकांनी टेलरवरूनच ठरवलं आहे की नाना सर इज नाना सरनी कम्प्लीट फिल्म घेऊन गेलेत. बट आय थिंक द सरप्राईज पॅकेजेस आर सुमित राघवन आणि इरावती हर्षे. त्या दोघांनी अत्यंत कन्व्हिक्शननी अत्यंत सटल्टी वापरून त्यांनी काम केलेलं आहे. बिलकुल कुठेही फिल्म लाऊड जात नाही, कुठेही वज मेलोड्रामॅटिक होत नाही अत्यंत. आणि बेसिकली इट डझंट बीट अराउंड द बुश. ते डिरेक्टली पॉईंटवर हिट करतात, जसं की त्यांचा डायलॉग आहे फिल्ममध्ये, आय डोंट बीट अराउंड द बुश, आय डिरेक्टली हिट ऑन द टार्गेट. सो ही फिल्म पण तशीच आहे, डझंट बीट अराउंड द बुश आणि इट कम स्ट्रेट ऑन द पॉईंट. तर एक प्लीज बघा ही फिल्म. दिस इज अ आय थिंक मोट पहिली आउटिंग फ्रॉम दिस इयर आणि इट्स गोइंग टू बी अ हिट. आय कॅन अशोर यू दॅट यू विल एन्जॉय द फिल्म, वॉच इट अँड येस लव्ह यू. थँक्यू सो मच. तुम्हाला असं तर म्हणायचं नाहीये ना की त्याला आम्ही जबाबदार आहोत. त्याने जो आत्महत्येचा प्रयत्न केला त्याला तुम्ही जबाबदार. तुम्ही वेडे आहात का? हा कधी कधी अंगत येत आहे माझ्या मसल. घरातला म्हातारा माणूस जगण्यात काही अर्थ नाही या टोकाला गेला असताना त्याचं चुकतं कुठं हे शोधत बसायचं लाज नाही वाटली तुम्हाला?